विद्यार्थी मित्र हो, पाठ्यपक्षात असेल आपण अंकगणिती श्रेणी आणि अंकगणिती श्रेणीतील सामान्य पद टीएन आणि त्याचं सूत्र पाहिलं आणि त्या सूत्राचा उपयोग करून सराव संचातील काही उदाहरणांचा अभ्यास केला. आज आपण अंकगणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज आणि त्याचं सूत्र, त्या सूत्राचा आपण परिचय करून घेणार आहोत. हे सूत्र कसं आलं हे आज आपण पाहणार नाही, फक्त त्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला उदाहरण कशी सोडवता येतील हा महत्त्वाचा भाग आज आपल्याला घ्यायचा आहे. अंकगणिती श्रेणीतील पहिल्या यन पदांची बेरीज अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या यन पदांची बेरीज. आता हे सूत्र फक्त समजून घ्या. समजा एक अंकगणित श्रेणी आहे आणि त्या अंकगणित श्रेणीतील पहिलं पद ए आणि साधारण फरक डी, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या जर दोन बाबी जर आपल्याला कळल्या तर अंकगणिती श्रेणीतील एन वे पद असू द्या किंवा पहिल्या एन पदांची बेरीज असू द्या, या सूत्रांचा उपयोग करून आपण उदाहरण सोडवू शकतो. ते सूत्र असे एस एन, एस एन याचा अर्थ अंकगणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज, हे एस एन या अक्षराने आपण दाखवणार आहे, या चिन्हाने आपण दाखवणार आहे. एस एन बरोबर एन छेद दोन कंसात, चौकटी कंसात दोन ए अधिक कंसात पुन्हा एन वजा एक गुणिले डी. या सूत्राचा वापर करून आपण अंकगणिती श्रेणीतल्या पहिल्या एन पदांची बेरीज काढणार आहोत. आता या सूत्रामध्ये काय दिलंय, तर एस एन याचा अर्थ श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज. एन पहिली एन पद एकूण पद, एकूण पदांची संख्या एन छेद दोन, ए म्हणजे अंकगणित श्रेणीतील पहिलं पद आणि डी म्हणजे अंकगणिती श्रेणीतील साधारण फरक. या सूत्राचा वापर करून आपण अंकगणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज करणार आहोत. आणि आणखी एक सूत्र आहे, जर एखाद्या अंक त्या अंकगणित श्रेणीतील पहिलं आणि शेवटचं पद, पहिलं आणि शेवटचं पद जर आपल्याला माहीत असेल तरी सुद्धा आपल्याला त्या अंकगणित श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज आपल्याला काढता येते. सूत्र असे एस एन बरोबर एन छेद दोन कंसात ए अधिक एल, ए म्हणजे पहिलं पद आणि एल याचा अर्थ लास्ट टर्म शेवटचं पद. याही सूत्राने आपल्याला अंकगणित श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज काढता येते. किंवा हे सूत्र आपल्याला असं म्हणता येईल ए म्हणजे टी वन, किंवा हे सूत्र मला असे म्हणता येईल एन छेद दोन कंसात टी वन अधिक टी एन, टी वन टीच्या स्वरूपात लिहायचं झालं तर टी वन याचा अर्थ पहिलं पद आणि टी एन याचा अर्थ एन वे पद, किंवा त्याला आपण शेवटचं पद असं म्हटलं तरी चालेल. टी एन याचा अर्थ एन वे पद किंवा शेवटचं पद. लिहा हे सूत्र, इथं लिहा अंकगणिती श्रेणीतील पहिले पद, पहिले पद टी वन बरोबर ए व साधारण फरक डी
पहिलं पद ए आणि साधारण फरक डी असेल तर एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी चौकटी कंस पूर्ण। किंवा जर शेवटचं पद आणि पहिलं पद माहिती असेल तरी सुद्धा आपण या सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवणार आहोत, ठीक आहे। ही सूत्र जर कळले असतील तर आज आपण आता काही उदाहरणांचा अभ्यास करूया। घ्या एका अंकगणिती सीडीतील पहिले पद, प्रश्न पहिला, एका अंकगणिती सीडीतील पहिले पद सहा व साधारण फरक तीन असेल, बघा साधारण फरक तीन असेल तर एस 27 काढा असा प्रश्न आहे। गणित कसं दिले बघा, एका अंकगणितातील पहिलं पद सहा आहे आणि त्या सीडीतील साधारण फरक तीन असेल तर पहिल्या त्या सीडीतील पहिल्या 27 पदांची बेरीज किती असेल असा प्रश्न आहे। पहिल्या 27 पदांची बेरीज किती असेल, सूत्राचा वापर करून डायरेक्ट आपण सोडवणार आहोत। उत्तर कसं सोडतील बघा, हे या उदाहरणामध्ये सीडीतील पहिलं पद किंवा अंकगणिती सीडीतील पहिले पद त्याला आपण T1 म्हणूया किंवा त्याला आपण A सुद्धा म्हणतो, A ची किंमत किती दिली तुम्हाला 6, साधारण फरक त्यालाच आपण डी म्हणतो, डी किती दिलेला आहे 3। तर आपल्याला एस 27 काढायचं आहे आणि म्हणून सूत्र कसे एस एनचं, एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2 ए अधिक एन वजा 1 गुणिले डी। टाका किमती, एनची किंमत 27, एन दिसला की 27 लिहा। डाव्या बाजूचा एन हा जर 27 ने मी बदलला, यांची जागा कोणी घेतली या ठिकाणी 27 ने घेतलेली, बरोबर उजव्या बाजूचा एन सुद्धा 27 नेच बदलेल, समानता आहे। एनची जागा कोण घेईल, 27 छेद 2 कंसात 2 ए ची किंमत 6 कंसात टाका ती किंमत गोल कंसात 2 ए अधिक गोल कंसात एन म्हणजे 27 वजा 1 डी 3। आणि मग उजवी बाजू ही जी पदावली आलेली आहे ही पदावली व्यवस्थित सोडवली की तुम्हाला त्या दिलेल्या अंकगणिती सीडीतल्या पहिल्या 27 पदांची बेरीज काढता येईल। आता ही पदावली कशी सोडवता येईल, पटल्यास मी पायरी पुन्हा मांडतो। काय दिले बघा, एस एन बरोबर
यांचे दोन कंसात दोन ए अधिक एन वजा ए गुणिले डी यस 27 बरोबर यांची जागा इथे 27 ने घेतलेली उजव्या बाजूस एन सुद्धा 27 ने बदले 27 छेद 2 कंसात 2 ए ए किती सांगितलं होता 6 6 अधिक कंसात 27 वजा 1 डी 3 आता पदावली कशी सोडवायची बघा बरोबर 27 भागिले 2 हा जर भागाकार पूर्णांकात येत असेल तर काय काय हरकत नाही पण या ठिकाणी 27 ला दोन्ही भाग जात नाही म्हणून मी तुर्तास हे पद तसंच ठेवतो चौकटी कंसात 2 गुणिले 6 हा गुणाकार करून घ्या 12 अधिक कंसात 27 वजा 1 26 गुणिले 3 पर्याय समजून घ्या पदावली सोडत असताना नेमकी कोणत्या क्रियेला प्राधान्यक्रम द्यायचा आहे हे सर्वात महत्वाचं आहे इथं जर भाग गेला असता तर इथं मी भाग घालवला असता चौकटीमध्ये हा गुणाकार पहिल्यांदा करून घेतला त्याच्यानंतर अधिक 27 वजा 1 26 गोल कंसातच मांडलेत गुणिले 3 म्हणजेच काय बघा इथं 27 छेद 2 कंसात 12 अधिक 26 गुणिले 3 78 आणि मग सत्तावीस छेद दोन कंसात 12 अधिक 78 90 इथं संक्षिप्त रूप द्यायला काय हरकत नाही आणि मग यस 27 बरोबर आता इथं 27 छेद 2 गुणिले 90 म्हणजे 27 गुणिले बे के बे छुक 8 बे पंचे 10 27 गुणिले 45 हा गुणाकार तुम्ही केला की पहिल्या यस 27 म्हणजे पहिल्या 27 पदांची बेरीज तुम्हाला कळते तुमच्या पुस्तकाचं उदाहरण आहे सराव संच 3.3 मधली पहिली कृती या पद्धतीने दिलेली आणि आता गुणाकार करा 45 गुणिले 27 बघा किती गुणाकार येतोय किती आला गुणाकार 1215 या पद्धतीने सूत्राचा उपयोग करून आपल्याला उदाहरण सोडवता येतील लक्षात आलं म्हणजे तुम्हाला अंकगणितातील पहिलं पद आणि साधन फरक या दोन बाबी जर तुम्हाला कळल्या तो तुम्हाला अंकगणितातील पहिल्या एन पदांच्या बेरजेच्या सूत्राचा वापर या पद्धतीने करून आपण उदाहरण सोडवणार आहोत या दुसरं उदाहरण असं दिले पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा पहिल्या 123 सम
नैसर्गिक तेवीस सम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल? 123 सम नैसर्गिक संख्या। आता सम नैसर्गिक पहिली संख्या कुठली आहे? नैसर्गिक पाहिजे आणि सम पाहिजे म्हणजे दोन। आता मग या ही एक श्रेणी असणार आहे की ज्या श्रेणीमध्ये पहिलं पद दोन आहे, दुसरं पद चार आहे, तिसरं पद सहा आहे, हे एक प्रकारची अंकगणित श्रेणी चालणार आहे की ज्या अंकगणित श्रेणीमध्ये पहिलं पद म्हणजे हा तुमचा टी वन असेल त्याला आपण ए म्हणतो आणि साधारण फरक किती आहे? चार वजा दोन म्हणजे दोन आहे। म्हणजे तुम्हाला ए कळला, डी सुद्धा कळला। जर ए आणि डी जर माहिती असतील तर मगाच्या सूत्राचा वापर करून आपण पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो आणि मग या सूत्राचा मगाच्या सूत्राचा वापर करून हे उदाहरण कसं होईल बघा। पहिले पद या अंकगणित श्रेणीतील पहिले पद म्हणजे टी वन म्हणजेच ए दोन, साधारण फरक त्यालाच आपण डी म्हणतोय तो सुद्धा किती आहे? दोन आहे। आणि मग मगच सूत्र वापरतोय आपल्याला एस एन, पहिल्यांदा नेहमी सूत्र लिहावं, एस एन बरोबर बोला एन छेद दोन कंसात दोन ए अधिक एन वजा ए गुणिले डी। सूत्र कसं लिहिले बघा, दोन ए अधिक कंसात एन वजा ए गुणिले डी म्हणजेच काय बघा, एन 123 पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्या म्हणजे एस 123 यांची जागा कोणी घेतलेली आहे? 123 123 छेद दोन कंसात दोन ए ची जागा दोन घेईल अधिक कंसात 123 वजा एक गुणिले डी। आणि ही पदावली तुम्ही सोडवली की तुम्हाला पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढता येईल। पदावली कशी सोडवायची आता आपण या पाठीमागच्या उदाहरणात पाहिलेले काही सांगा। इथं जर भाग जात असता तर आपण तो घालवला असता, इथं जात नाही ॲज इट इज। इथं दोन गुणिले दोन चार अधिक 123 वजा एक म्हणजे 122 गुणिले दोन काय बघा, म्हणजेच एस 123 बरोबर 123 छेद दोन कंसात काय हे चार अधिक 122 गुणिले दोन 244 म्हणजेच एस 123 बरोबर 123 छेद दोन कंसात 244 अधिक चार म्हणजे 248 करा गुणाकार। हेच कसं डोळी सांगा, 123 छेद दोन गुणिले 248 आणि हा इथं पहिल्यांदा संक्षिप्त रूप द्या किंवा हा भागाकार पहिल्यांदा करून घ्या। 123 ला दोन्ही भाग जात नाही म्हणून आपण इकडे भागतोय, बे के बे बे दुनी चार बे चोक आठ म्हणजे 123 गुणिले 124
हा गुणाकार जेवढा येईल तेवढी काय असणार आहे, पहिल्या 123 पदांची बेरीज. पंधरा हजार 252. आता याच्यापेक्षा आणखी काही वेगळी उदाहरणं आहेत का, या सूत्राचा वापर करून ते आपण बघूया. घ्या, एका अंकगणिती सीडीचे 19वे पद 52 व 38वे पद 128 असेल तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज किती? उदाहरण काय दिले बघा, एका अंकगणिती श्रेणीचे सराव संच 3.3 पान नंबर 72 वरच हे चौथं गणित आपण घेतोय. लिहून घ्या गणित, एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज किती? आता या उदाहरणामध्ये आपल्याला ए आणि डी डायरेक्ट दिलेला नाही, मग दिलेल्या माहितीच्या आधारे पहिल्यांदा आपण ए आणि डीच्या किमती काढून घेऊया आणि मग एकदा का तुम्हाला ए आणि डीची किंमत कळली की सूत्राचा वापर करून आपण पहिल्या 56 पदांची बेरीज काढता येईल. आता गणितामध्ये आपल्याला दिलंय काय ते आधी आपण बघूया. एक अंकगणित सीडी आहे की ज्यामध्ये 19वं पद 52 नाही. 19वं पद कसं लिहाल? तत्पूर्वी आपल्याला त्या अंकगणित सीडीचं पहिलं पद माहित आहे का? नाही. साधारण फरक नाही. ह्या दोन बाबी मिळवण्यासाठी पहिल्या दिलेल्या माहितीचा आपण आधार घेऊया. आता त्या अंकगणित सीडीतील पहिलं पद आपण ए मानू आणि साधारण फरक आपण डी मानू. अंकगणिती सडीतील पहिले पद ए व साधारण फरक जर घेतले तर मला सांगा टी एन कोणत्या सूत्राला जाईल? मग टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा ए गुणिले डी या सूत्राचा वापर आपण टी एन काढण्यासाठी करतो. आता तुम्हाला काय काय दिले बघा, सीडीचं 19वं पद दिलंय म्हणजे टी 19 दिलेलं आहे. टी 19 तुम्हाला दिलेलं आहे, ते किती दिले? टी 19 52 सॉरी 19वे पद 52 आहे, ठीक आहे. टी 19 बरोबर 52 दिले. आणखी काय दिले? तर 38वे पद दिलेले आहे म्हणजे टी 38 दिलेले आहे, ते किती दिले? 128 दिलेले. ह्या बाबी दिलेल्या आहेत तुम्हाला. आता टी 19वं पद 52 नाही, टी 38वं पद 128 आहे, तर मग पहिल्यांदा या दिलेल्या माहितीचा उपयोग करून आपण ए आणि डीच्या किमती काढणार आहोत. त्यासाठी मी काय करतोय, हे सूत्र पहिल्या मानून घेतलं. आता टी 19 काय येईल बघा, टी 19 यांची जागा कोणी घेतली? 19ने घेतलेली. बरोबर ए माहित नाही, अधिक कंसात एन 19 वजा 1 गुणिले डी. पण टी 19 माहिती आहे आपल्याला,
बावन नहीं, म्हणजे 52 बरोबर ए अधिक 19 वजा 1 18 डी, म्हणजे मला ए आणि डी मधलं एक समीकरण मिळालं, ए अधिक 18 डी बरोबर 52, म्हणजेच हे मला कसं म्हणता येईल, हे ए अधिक 18 डी बरोबर 52 हे पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. जसं आपण या माहितीचा आधार घेऊन आपण हे समीकरण मिळवलं, तसं याचा उपयोग करून आपण दुसरं समीकरण मिळवूया. काय बघा, पुन्हा तेच सूत्र, टी एन बरोबर ए अधिक एन वजा ए गुणिले डी. आता ती 38 बरोबर ए माहित नाही, अधिक कंसात 38 वजा 1 डी माहित नाही. काही मग पण त्याची किंमत 128 आहे बरोबर ए अधिक 38 वजा 1 म्हणजे 37 डी. ए अधिक 37 वजा डी म्हणजे समीकरण काय मिळालं, मला मिळालं बघा, म्हणजेच ए अधिक 37 डी बरोबर 128 हे समीकरण क्रमांक 2. आता समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2 ही दोन्ही समीकरणं एक सामायिक पद्धतीने सोडवा आणि ए आणि डी ची किंमत मिळवा. तुम्हाला ए आणि डी ची किंमत एकदा मिळाली की तुम्हाला पहिल्या 56 पदांची बेरीज काढता येईल. मग हे पहिलं समीकरण आणि हे दुसरं समीकरण एकाखाली एक घेऊन सोडवूया आपण. बघा हे दोन समीकरण आपण एकाखाली घेऊया. काय येईल, समीकरण 1 व 2 सोडवू. ए अधिक 37 डी बरोबर 128 आणि दुसरं ए अधिक 18 डी बरोबर 52. कोणत्या चलाचा लोप करणं सोयीचे, वजाबाकी केली तर आपल्याला एला ए निघून जाईल आणि आपल्याला डी ची किंमत काढता येईल. वजाबाकी करूया, वजा या अधिकाला आळ करतो, इथं वजा होईल, याचं चिन्ह वजा होईल. ए वजा ए गेले, 37 डी वजा 18 डी किती आले बघा, 8 9 17 19 डी. बरोबर 128 52 2 6 8 5 7 12 76, म्हणजे डी बरोबर किती येईल, 76 भागिले 19 डी बरोबर 4 येईल. डी मिळाला. लक्षात येते, आता डी ची किंमत मिळाली की यापैकी कुठले एक तरी समीकरण उतरून घेऊया आपण आणि ए ची किंमत काढूया, दुसरंच घेऊया. आता ए अधिक 18 डी हे समीकरण घेतलं बरोबर 52, म्हणजेच ए अधिक 18 कंसात डी ची किंमत 4 बरोबर 52. म्हणजेच काय बघा, इथं ए अधिक 18 गुणिले 4 72 बरोबर 52. म्हणजेच ए बरोबर काय येईल,
ए बरोबर 52 अधिक 72 जातील वजा 72 म्हणजे ए बरोबर ऋण 20 म्हणजे त्या सीडीचं पहिलं पद कोणतं असणार आहे ऋण 20 असेल. आणि मग तुम्हाला ए कळला डी कळला आणि म्हणून पहिल्या 56 पदांची बेरीज म्हणजेच एस 56 बरोबर सॉरी आधी सूत्र लिहा एस एन बरोबर 56वे पद आपल्याला माहित नाही एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2 ए अधिक एन वजा 1 गुणिले डी एस 56 बरोबर यांची जागा कोण घेईल आता 56 कंसात 2 ए एची किंमत किती आली ऋण 20 अधिक कंसात 56 वजा 1 गुणिले डी डीची किंमत आहे 4 आणि पदावली तुम्ही सोडवली की तुम्हाला पहिल्या 56 पदांची बेरीज मिळेल. आता इथं बाहेरच्या बाजूला संक्षिप्त देणं शक्य म्हणून मी इथं देतो 28 कंसात ऋण 40 2 गुणिले ऋण 20 ऋण 40 अधिक 56 वजा 1 55 गुणिले 4 यस 56 बरोबर 28 कंसात हे ऋण 40 आणि 55 गुणिले 4 220 4 गुणिले 5 25 220 यस 56 बरोबर 28 कंसात ऋण 40 अधिक 220 तुम्ही ही आकडेमोड करू शकता काय सांगा म्हणजेच काय आलं यस 56 बरोबर 28 कंसात 180 आतली बेरीज किती आली 180 आणि मग ऋण 40 अधिक 220 म्हणजे 180 येतील 28 गुणिले 180 हा गुणाकार केला की तुम्हाला पहिल्या 56 पदांची बेरीज काढता येईल 180 गुणिले 28 किती येते बेरीज 5040 म्हणजे एस 56 त्या सरीतील पहिल्या 56 पदांची बेरीज एवढी येणार आहे. या पद्धतीने आपल्याला अंकगणिती सरीतील पहिल्या एन पदांची बेरीज कशी काढायची या सूत्राचा आपण परिचय करून घेतला आणि त्याच्यावरची काही उदाहरणं सोडवली. आता उर्वरित उदाहरण आपण पुढच्या तासाला.